श्रीरामचंद्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे सुगवीन निद्रा कई भेट सी बाम जला सुभद्रा। भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य। महाराज म्हणतात, मी नाही तू आहेस हे जाणणे हीच खरी भक्ती होय। भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो। भक्ती केली की चित्त निर्विषय होते हे सांगावेच लागत नाही। स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य होय। भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी। भगवंताच्या चरित्रात भगवंताच्या सर्व तऱ्हा आहेत, त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू। भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले पण ते आपल्याला का मिळणार नाही? मग जग प्रगतीपर आहे हे खरे, पण पैसा मुले मान्यता वगैरे अहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो। भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय। ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही। भगवंता वाचून यश हे अपयशच समजावे। कित्येक वेळा अपयश हेच यश बनते, म्हणून अपयश आले तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे। भगवंत आहे असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली आहे, त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो। सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करत असतो। त्या समूहापैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करीत असतो। महाराज पुढे म्हणतात, खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो। अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे। भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो। आई आणि मुलगा ह्यांच्यामध्ये साम्य असते। मुलाचा आवाज आईला नेहमीच गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो। शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात, तसेच सगुण उपासनेचे आहे। राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते, त्याप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते। डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही, तसे सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही। जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय। भगवंताचा ध्यास लागणे म्हणजेच तद्रूपच होणे होय। भगवंताची प्रीती याचेच नाव भक्ती। माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय। आपले स्वतःवर जितके प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना होय आणि तेच जीवनाचे सर्वस्व होय। महाराज शेवटी म्हणतात, संकटाचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्।